कोकणमधील रिफायनरीच्या विरोधामध्ये उशीर होत असल्यानं आरामको कंपनीकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. एबीपी माझाला ही माहिती मिळालेली आहे. कोकणामधील रिफायनरीला सुरुवातीपासून राजकीय विरोध झाला आणि त्यामुळे नाणारमधून प्रकल्प दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव आला, पण दुसरीकडे देखील स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय, त्यामुळे जागा निश्चित करण्यासही विलंब झालाय. या सगळ्या प्रकारामुळे आरामको कंपनीनं नाराजी व्यक्त केली आहे. सध्या केंद्र सरकार आणि आरामको कंपनीमध्ये या संदर्भामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते. अमोल मोरे या संदर्भामध्ये आपल्याला अधिक अपडेट देतील. अमोल, अमोल एकंदर ती महत्त्वाची अपडेट आहे. आपणाला माहिती आहे की स्थानिकांचा विरोध आहे, शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे किंवा राजकीय पक्ष यांची भूमिका नेमकी या रिफायनरीबाबत कशी आहे. जर आपण याचा इतिहास पाहिला म्हणजे 2016 साली साधारणतः प्रपोज झालं आणि त्यानंतर या घडामोडी नाणार भागामध्ये होत होत्या, पण नाणारमध्ये विरोध झाला, प्रकल्प रद्द झाला, शिवसेना भाजपची युती झाली विधानसभा लोकसभेच्या वेळेला आणि त्यानंतर हा प्रकल्प रद्द झाला आणि अखेर यावेळेला पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा जो मुद्दा आहे तो चर्चेत आला. पण सध्याच्या घडीला जी काही माहिती मिळेल त्यानुसार आपल्याला असं कळतं आहे की आरामको ही जी कंपनी आहे, आपल्याला एक गोष्ट आहे की जे तेल येणार आहे ते सौदी अरेबिया या भागातून येणार आहे आणि आरामको या कंपनीसोबतच आपण हे जॉईंट व्हेंचरमध्ये करतो. जवळपास 50% स्टेक्स हे आरामको उचलणार होती किंवा उचलणार आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच एकंदर त्या संपूर्ण गोष्टी होत होत्या. कोस्टल झोन जो आहे रत्नागिरी जिल्ह्यातला तो या कंपनीसाठी महत्त्वाचा होता, कारण की जे काही ऑइल येणार होतं क्रूड ऑइल त्यासाठी हे लोकेशन महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टीनंच ही पावलं उचलली गेली होती. पण मागच्या साधारण 6 वर्ष झालेली आहेत, ज्यावेळेला हा प्रकल्प आला त्यावेळेला प्रकल्पाची कॉस्ट होती जवळपास 3 लाख कोटी आणि 60 मिलियन मेट्रिक टन पर ॲनम इतक्या कपॅसिटीची ही रिफायनरी उभारली जाणार होती. पण राजकीय विरोध झाला, शिवसेनेचा असेल किंवा इतर काही स्थानिक पक्षांनी घेतलेली भूमिका, स्थानिकांचा विरोध झाला आणि परिणाम हा प्रकल्प लांबलेला आहे. त्यामुळं आता सध्याच्या घडीला कंपनीमध्ये थोडी नाराजी आहे. आपल्याला हे सूत्रांनी सांगितलेलं आहे, कारण की ज्या लोकांनी दिल्लीला जाऊन भेट घेतली त्या नारायण राणे देखील यांच्या नेतृत्वामध्ये भेट झालेली होती आणि त्यानंतर आरामकोची कंपनीचे जे काही तिथले ऑफिशियल जी लोक आहेत त्यांची देखील या ठिकाणी भेट झाल्याचं करत आहे केंद्रीय मंत्री जे आहेत पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत. पण अद्याप देखील ठोस असा काही निर्णय होत नाही आहे. केंद्र सरकार आणि आरामको कंपनी यांच्यामध्ये बोलणी सुरू आहेत, त्यामुळे एकंदरीत याचा परिपाक काय निघतो ते पाहावं लागेल. पण जरी रिफायनरी उभी राहिली तर ती 20 मिलियन मेट्रिक टन पर ॲनम इतक्या कपॅसिटीची उभी राहू शकते आणि त्यासाठी सध्याच्या घडीला बारसू सोलगाव जो आहे त्या जमिनीवरती सध्याच्या घडीला फोकस केल्याचं आपल्याला कळतंय. बरोबर अमोल, निश्चितच यामध्ये नेमका काय तोडगा निघतो ते बघणं महत्वाचं असेल. अमोल धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.